हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सेतू अभ्यास 2023 विषय मराठी, इयत्ता 7वी. मराठी विषयाची जी उत्तर चाचणी आलेली आहे, तर त्या उत्तर चाचणीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे, तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, खाली दिलेला उतारा वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. आपल्याला हा उतारा वाचायचा आहे, या उतारावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. तर या खाली उताराच्या खाली अ दिलेला आहे, पाऊस आला की तू काय करशील. पाऊस आला की मी पावसात चिंब चिंब भिजणार. यानंतर याच खाली ब दिलेला आहे, खाली दिलेल्या कवितेची ओळ पूर्ण कर. एग एग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून. यानंतर याच खाली क दिलेला आहे, खालील शब्दसमूहाचा वापर करून वाक्य पूर्ण करा. आतुरतेने वाट पाहणे. तर आपल्याला वाक्य तयार करता येईल, मी आतुरतेने पावसाची वाट पाहत. यानंतर याच खाली ड दिलेला आहे, तुला कोणता ऋतू आवडतो आणि का ते लिहायचं आहे. तर मला याचं उत्तर असं सांगता येईल, मला पावसाळा ऋतू आवडतो, कारण पावसाळ्यात पाण्यात खेळायला भिजायला मिळते म्हणून. यानंतर याच खाली दिलेला आहे, पावसाळा या ऋतूमध्ये घ्यावयाची काळजी याबाबत एक सूचना तयार कर. तर ती सूचना आपल्याला या पद्धतीने तयार करता येईल, पावसाळ्यात पाणी गाळून व उकळून प्यावे. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, खाली दिलेल्या सूचनेनुसार बदल करून लिही. आपल्याला या ठिकाणी अधोरेखित सर्वनामाचा प्रकार लिहायचा आहे. तर तो अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. यानंतर 2 नंबर दिलेला आहे, कोणी हे सर्वनाम वापरून वाक्य तयार करा व लिही. म्हणजे आपल्याला वाक्य तयार पण करायचं आहे आणि लिहायचं आहे. तो आंबा कोणी खाल्ला. 3 नंबरचं उत्तर आपल्याला सांगता येईल, खा खातो, धाव धावतो, पळ पळतो. 4 नंबर, खालील ओळीतील विशेषणे ओळखून लिही. तर या ओळीमध्ये विशेषण आहे सोनेरी. 5 नंबर दिलेला आहे, योग्य पर्याय निवड व वाक्य पूर्ण कर. सुजयने चित्र यापैकी योग्य पर्याय आहे काढले. आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, खालील कविता वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. ही कविता आपल्याला वाचायची आहे आणि याखाली जे काही प्रश्न दिलेले आहे, तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची एक जोडी लिही. तर आपल्याला ती जोडी सांगता येईल, टांगला बंगला. कवितेला शीर्षक दे. आता आपल्याला शीर्षक असं देता येईल, सुगरणीचा खोपा. यानंतर 3 नंबर आहे, पाखरू या शब्दाला पर्यायी मराठी शब्द लिही. तर पाखरू या शब्दाला पर्यायी मराठी शब्द आहे पक्षी. आपल्याला याच खाली 4 नंबर दिलेला आहे, या ठिकाणी आपल्याला कवितेच्या ओळी दिलेल्या आहे. तर या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. तर तो आपल्याला अर्थ अशा पद्धतीने सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, तुमच्या शाळेतील शिपाई काकांची किंवा पोषण आहार तयार करणाऱ्या व्यक्तीची माहिती लिही. मग आपल्याला ती माहिती या पद्धतीने तयार करता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, रेल्वे स्थानकावरील पोलीस काका व तुमच्या झालेला संवाद कल्पनेने लिही. तर आपल्याला काल्पनिक संवाद अशा पद्धतीने लिहिता येईल. यानंतर आपल्याला पुढच्या पानावर प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, खालील परिच्छेद आरोह अवरोहासह वाच. म्हणजे आपल्याला योग्य चढ उतारासह हा परिच्छेद
वाचायचं आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया तुमच्या वर्गाच्या दुसऱ्या विषयाच्या उत्तर चाचणीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर।